73 स्वातंत्र्य दिनानिमित्त व रक्षाबंधन दिनानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बालाजी गोपाळराव तोरणे, अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी महावईस व सहकार्याकडून 15 ऑगस्ट व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नितीन कसबे, बालाजी आर गुंडे, प्रशांत आचार्य, चंद्रकांत दुवे, राहुल गायकवाड, राम पासी, सिद्धेश्वर वाडकर, गुणवंत होडकर व माझ्या सर्व स्टाफ कडून हार्दिक शुभेच्छा. नायगाव पूर्व मध्ये पहिल्यांदाच भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन 15 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आले होते. 73 स्वतंत्रता दिनानिमित्त नायगाव पूर्व मध्ये एकात्मतेचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आलाय. जय हिंद आणि वंदे मातरमच्या जय घोषाने संपूर्ण नायगाव दणाणून गेले होते. या कार्यक्रमामध्ये 200 पेक्षाही अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. नायगाव पूर्व परिसरामध्ये 500 पेक्षाही जास्त रिटायर्ड आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे एक्स सर्व्हिसमॅन राहतात. त्यांनीही या रॅलीमध्ये सहभाग घेतला. सामान्य नायगावकर या रॅलीमध्ये भाग घेण्याकरिता खूप इच्छुक दिसले व तब्बल 1500 पेक्षाही जास्त नायगावकरांनी ह्या रॅलीमध्ये सहभाग घेतला. पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एक सगळ्यात मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे आणि 211 फुटाच्या तिरंग्याची रॅली नायगाव पूर्व मध्ये काढण्यात आली. देशप्रेम, देशभक्ती आणि एकात्मतेचा संदेश हा संपूर्ण नायगाव मध्ये पसरावा आणि संपूर्ण नायगावकर एकत्र येऊन स्वतंत्रता दिवस साजरा करावा हाच आयोजकांचा हेतू होता. या रॅलीचे आयोजन श्री प्रवीण गावंडे, श्री अमर गोपटे आणि श्री संदीप म्हात्रे या नायगाव पूर्व मध्ये राहणाऱ्या समाजसेवकांनी केले होते. 73 स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही सर्व एक आहोत हा एकतेचा संदेश देण्यासाठी आज आम्ही नायगाव पूर्वमध्ये 211 फुटाचा फ्लॅग कॅरी करून आणि त्याची एक रॅलीचं नियोजन आम्ही केलेलं आहे. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे फौजी लोक, रिटायर फौजी लोक पण या रॅलीमध्ये सामील आहेत आणि समस्त नायगावकरसुद्धा या रॅलीमध्ये सामील झाले. त्याच्याबद्दल मी त्यांनासुद्धा त्यांचेसुद्धा आभार मानतो. त्याच्यासाठीच तर आम्ही सगळ्या लोकांमध्ये एकतेचा संदेश देण्यासाठीच आम्ही सगळे एक आहोत, भारत माता की जय या नाऱ्यानुसार आम्ही ही रॅली एक नियोजित केलेली आहे.